नागपूर गोंडेगाव ओपन कोल माईन येथील वेस्ट कोळसा ढिगातील कोळसा वेचण्यासाठी गेलेल्या दोन युवकाचा दबून मृत्यू. दोघेही कामठी येथील रहिवासी. नागपूर कामठी येथे कोळसा म्हणून वेचण्याकरता गेलेले दोन तरुण वेस्ट कोळशाच्या ढिगाखाली दबून मृत पावल्याची घटना आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास कामठी कॉलरी गोंडेगाव खदान येथे घडली. मिळालेल्या माहितीप्रमाणे रमानगर कामठी येथील रहिवासी रितेश चौरे वय 33 व मराटोली बीबी कॉलनी कामठी येथील रहिवासी सतीश केशवराव देशमुख हे दोघेही आपल्या 5-6 सहकाऱ्यासह नेहमीप्रमाणे आज पहाटे 4 च्या सुमारास सायकलने कामठी कॉलरी गोंडेगाव खदान येथे गेले. सर्व एका कोळशाच्या चट्टानाखाली उभे राहून कोळसा बाहेर काढत होते. कोळशाची ढिगारे उपसून कोळसा काढत असताना अचानक त्या दोघांच्या अंगावर कोळशाची मोठी चट्टान पडली. त्यात ते दोघेही दबून गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती स्थानिक पोलिसांना व मृतकाच्या घरी देण्यात आली. माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी दोघांच्या प्रेताचा पंचनामा करून ते पोस्टमॉर्टम करता कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. दी ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या वेकोलीच्या कोळशा खाणी आहेत. त्यापैकी काही भूमिगत तर काही खुल्या पद्धतीच्या खाणी आहेत. सर्व कोळसा खाणी आज गैरव्यवहाराचे मुख्य केंद्र बनले असून वेकोली अधिकारी पोलीस दल व स्थानिक राजकारण्यांच्या आशीर्वादाने येथे खुलेआम तस्करी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. महावाईस करता नितीन रावेकर कामठी प्रतिनिधी. चट्टान पडली त्यांच्या अंगावर. मले कुठं चांगला कोयलाला बी विचारायला गेलो. विचारायला गेलो तर गेलो पावायला तर दबून पडले होते. आम्हालाच काढा लागला त्याने. हो का? ढीग होता का मातीचा काय होता? चट्टान आहे बहुत मोठी. त्या चट्टाच्या खालत चट्टान राहते कोयल्याची. त्याच्या खालतून हे लोक खोदून काढतात. टिकास पावड्याने मला हातोडीने मला चट्टान पडली अंगावर पडली. त्याच्या खालत दबून. तुमचं नाव सांग. आजचा जो सकाळी जो आम्हाला WCR माहिती मिळाली त्या ठिकाणी 2 इसम त्या ढिगाऱ्याच्या खाली जो पडलेला कोळसा राहतो वेस्टेज ऑफ मटेरियल ते वेचत असताना तिथं वरतून जे डम्पिंगचं हे माती टाकले जाते तर मातीच्या ढिगाऱ्याखाली ते वेचत असताना ते तिच्याखाली दबले आणि ते मरण पावलेले आहे. आणि सध्या आता PM करता त्यांना कामठी येथे रवाना केले आहे. ते दोघंही राहणार आहे कामठीचे. एक रितेश चौरे म्हणून आहे. त्याचं वय जवळपास 25 वर्ष आहे. आणि दुसरा जो आहे सतीश देशमुख त्याचा वय जवळपास 35 वर्षापर्यंत आहे. त्यांच्या नातेवाईकांनी इन्फॉर्मेशन केलेली आहे. त्यांचं नाव निष्पन्न करून आणि मार्ग दाखल करण्याची पुढील कारवाई करण्यात येत आहे. सर माहितीप्रमाणे हे यांचं रोजचं ते WCL कोळसा चोरी करण्याचं काय माहिती? चोरी त्याला असं म्हणता येणार नाही कारण की जे मटेरियल पडलेलं राहते ते तिथे वेस्टात ते वेस्टेज मटेरियल आहे आणि ते घेऊन जातात आपलं जाळण्यासाठी किंवा